आपली गोष्ट आपण घेणार नाही. वेळ पडली सर गाठ माझ्याशी एक डायरेक्ट, त्या घराण्यात माझा जन्म झालाय म्हणून माझा बाकी सगळ्या बावळ्यांचा जसा म्हणजे अधिकार असतो तसा माझा अधिकार आहे. पण आय काय आढळ आलं तर बघू पुढचं पुढं. आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केला, इतिहासाची मोडतोड केली, ही संभाजी छत्रपती खपवून घेणार नाही. आज माझी प्रेस कॉन्फरन्स घराण्याने तुलना करायची नाही, पण मला मुद्दाम सांगायचं की अनेक इतिहासाचे सिनेमा निघाल्या गेले चांगली बाब. राजस्थानचे महाराणा प्रतापांचं घराणं जर सोडलं, जे काही इतिहासाच्या संदर्भात जे पिक्चर निघाले त्याला सिनेमॅटिक लिबर्टी आपण ज्याला म्हणू, त्यांच्या स्वातंत्र्याप्रमाणे कशा पद्धतीने त्यांना इतिहासाची मोडतोड पूर्ण करतात ते ठीक आहे, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पिक्चरला किंबहुना त्यांच्या मावळ्यांच्या पिक्चरला हे चालू शकत नाही. हर हर महादेव हे जे पिक्चर तर रिलीज झालं इतका इतिहासाचा मोडतोड केलेला आहे, इतिहासाचा उपयास केलेला आहे, आणि हे अशी पिक्चर हे लोकांच्या पुढे घेऊन जायचं आपण. शिवाजी महाराजांच्याकडे आपण काय बघतो, ती आपली अस्मिता आहे, आपली प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांचे मावळे यांनी शिवाजी महाराजांच्या मावळ्याने आपल्याला स्वराज्य घडून दिलं, आणि आपल्याला तो इंग्लिश शब्द आहे सिनेमॅटिक लिबर्टी, म्हणजे आपल्याला अधिकार आहे म्हणून आपण कसंही घडवायचं, कुठेही इतिहास द्यायचा. सिनेमॅटिक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे लोक जातात. आणि ह्याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स मी मुद्दा बोलवलेली. तुम्ही पिक्चर काढता ही चांगली गोष्ट आहे, इतिहासाला धरून अनेक पिक्चर निघाल पाहिजे. पूर्वी बाळजी पेंढारकरांनी काय पिक्चर काढले शिवाजी महाराजांच्यावर, आजही वाटतंय आपण तेच पिक्चर बघायला पाहिजे. काहीतरी लोकांना काहीतरी आवडते म्हणून त्याचा विप्रायस करून असे पिक्चर पुढे आल्याचे. त्या हर हर महादेव मध्ये तुम्हाला माहित आहे का, आज एकमेव मराठा लाईट इन्फंट्री शिवाजी महाराजांच्या नावाने जी उभा राहिलेली आपलं सैन्य मराठा लाईट इन्फंट्री, त्याचं ब्रिज वाक्यच आहे, बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. म्हणजे आपल्या देशासाठी लढा देताना हे दोन ब्रिज वाक्य घेतात, बाकी कुठल्याही रेजिमेंटला एका महापुरुषाचं नाव घेतलं नाही, जात देवाचं नाव घेतात, पण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, हर हर महादेव म्हणतात. आणि आपण असं चुकीचं इतिहासात रिप्रेस करून दाखवायचा काय, ते पोशाख मला मुद्दाच दाखवायचे, मी घेऊनच आलो. कुठला पिक्चर तो वेदांत मराठे वीर दौडले साथ, हे बघ हे बघ, ठीक आहे मावळे हा मांजरेकरांचं पिक्चर यायला काय, आणि तिथेच एक मावळा आहे मला नाव घ्यायचं नाही, ते मावळे वाटतात ते कुठूनही चुकूनही वाटतात, हा इतिहासाचा विप्रायस नाही का. ड्रॅमॅटायझेशन किती पण करायचं, इतिहासात गाभा करून धरून करा ना, पगडी घालू नये. बिन पगडी काढणं म्हणजे एक शोक संदेश येतो, हा आपला इतिहास आहे. हे सगळ्या प्रोड्युसर्सना आणि त्या डायरेक्टरने सांगू इच्छितो, जर का यांनी अशीच पिक्चरच्या पुढे काढायला गेले तर गाठ संभाजी छत्रपतींची आहे, काढून तर बघून दे, नाही आढळला आला तर बघा मीच येणार आढळ, मीच आढळ येणार. आमचा उपयोग केला घराण्याचे म्हणून वेळ प्रसंगी मला काय कसं चालेल,
पण असा चुकीचा इतिहास जर शिवाजी महाराजांचा लोकांच्या समोर आणत असाल तर याच आपल्या तुम्ही सांगतो. सिनेमॅटिक लिबर्टी, स्वातंत्र्य आहे म्हणून आपण काय करायचं? अहो भालजी पेंढारकरांचा आदर्श घ्या. आणि चूक आमची चूक आहे, आपल्या लोकांची सुद्धा थोडी चूक आहे. आपण पुस्तकं वाचत नाही, शिवाजी महाराजांचे पुस्तकं वाचत नाही. वासी बेंद्रे असतील, मेंद्रे असतील, जेसिका पॉर्स, आयुष्यभर त्या लोकांनी म्हणजे इतिहास लिहिताना आयुष्य घालवले तिने. आणि आपण या लोकांना ड्रामॅटिझेशन आवडते म्हणून आपण काही बदल करायचा त्याच्यात? अहो साधं मी मगाशी तुम्हाला दाखवलं, पगडी दिसली का तुम्हाला कुठे येतं? पगडी काढणं म्हणजे एक संदेश किती चुकीचा आहे तो. मला इतिहासात जायचं नाहीये पण माहिती करावं नेहमी. माझी त्यांना विनंती आहे, सरकारला, राज्य सरकार असेल का केंद्र सरकार असेल, माझी विनंती आहे आणि सूचना सुद्धा आहे की तुम्हाला जर असे ऐतिहासिक पिक्चर काढायचे असतील तुम्ही सपोर्ट कराच. सेन्सॉर बोर्डच्या वर इतिहासाची समिती तिथे निर्माण पाहिजे, ऐतिहासिक समिती तिथे निर्माण पाहिजे. माझं नाव सुद्धा इथं माझ्या तिथे निघत नाही, इथं तिथं माझं नाव घातलंय. काय संभाजीराजे आणि उदयनराजेंचा याला पाठिंबा आहे, सहकार्य आहे, याला पहिल्यांदा कायदेशीर कारवाई करणार आहे. आताच्या हरळ महादेवावर सुद्धा मी मग अशी म्हणत होतो ना पोशाख, हे बघा दत्ताजी पागे सात मराठ्यांची पिके आहेत, हे बघा हा काय मावळा दिसतो. हे आपण प्रोट्रेट करायचं आपले आपले मराठीमध्ये पोर्ट्रेट करत. आणि मधीच काहीतरी सुरू झाले मराठे आणि मराठी. अहो पूर्वीचे मराठे म्हणजे काय? पूर्वीचे मराठे म्हणजे आपण सर्वजण सगळे अठरा पकडतात बारा पकडतो तर हे कुठलं आले मराठा मराठे मराठी? पण सर्वजण मराठे, मराठा तरी जात नव्हती. हे चालणार नाही, चपोट चालणार नाही, चालून देणार नाही. माझी म्हणून सगळ्या इतिहासकारांना सगळ्या मुलांना विनंती आहे की आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. चूक आपली सुद्धा आहे की काहीतरी दाखवतो आपण सगळे बघत बसतो. मला वाटतं एवढंच ही लाईन आहे माझी, कुठली गोष्ट आपण घेणार नाही. वेळ पडलीस तर गाठ माझ्याशी एक डायरेक्ट, त्या घराण्यात माझा जन्म झालाय म्हणून माझा बाकी सगळ्या भावनांचा जसा म्हणजे अधिकार असतो तसा माझा अधिकार आहे. पण आय काय अडवू आलं तर बघू पुढचं पुढं. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केला, इतिहासाची मोडतोड केली, ही संभाजी छत्रपती आपण घेणार नाही. राजे चित्रपटाच्या प्रदर्शनाचं आपण जर बघितलं तर स्वतः मुख्यमंत्री जातात, राज ठाकरे त्या चित्रपटाविषयी मुलाखत देतात आणि शिवाजी महाराजांविषयी बोलतात, मात्र चित्रपटामध्ये जर अशा पद्धतीचं मी जे काही बोलायचं बोलले त्यांना माझा इंटरव्ह्यू दाखवा. माझ्या इंटरव्ह्यू मध्ये काय चुकीचं वाटत असेल त्यांनी सांगा. माझी भूमिका ही माझी भूमिका आहे, त्यांचे आक्षेप आहे तर ते तुम्ही त्यांना विचारा ना मी काय चुकीचं बोललोय. पण चित्रपटाचं कौतुक केलं तुम्ही विचारा ना, लोक विचारते त्यांना. मी या शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या घराण्यातली जी माझी भूमिका आहे ती मी स्पष्टपणाने बोललो, याच्यात मध्ये काही एक टक्का बदल नाही. उद्या जर असा परत असा पिक्चर काढला आणि मी अडवलो आणि कोण अडवलं ते बघू बघते, असं विशेष नाही. बाबा तुम्ही माझा विचारा माझे प्रश्न. मी काय त्यांचे उत्तर मी द्यायचे का? नाही मला माझ्याबद्दल विचारा. खूप वेळा सांगतात ना मग राज ठाकरे बाबा माझं विचारा, संभाजी छत्रपती संभाजी विचारा. पण ओपनिंगच्या वेळेस पिक्चरच्या रिलीजच्या वेळेस मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे त्या स्टेजवर होते आणि म्हणजे त्यांना आपण काय करूया, एकनाथ शिंदे इथं बोलू आणि नाव तुम्ही गेले त्यांना बोलू, आपण एकत्र घेऊ प्रेस कॉन्फरन्स. बरं ठीक आहे, याच्या प्रोसिजरचा भाग म्हणून आपण विचारू, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात पहिला एक भाग, तुमची ही भूमिका राज्य सरकारचे मुख्य काय करत नाही, डायरेक्ट माझी भूमिका आहे. तुम्ही सेन्सॉर बोर्ड आहे तुमच्या हातात, तुम्ही इतिहासाची समिती तिथे नेवा आणि इतिहासा एवढा विप्रायस. मला लाज वाटते ते हर महादेवचं बोलायला, बोलू का मी ते मी बोलू का तुम्हाला? तुम्ही ऐकून घेणार काही सगळं?
आज तुम्ही याबाबत सेन्सॉर बोर्डाकडे गेला असता. मी कोणाकडे गेलो नाही, मला पिक्चर सुद्धा बघितला नाही अजून. मी तो मला ज्या रिपोर्ट आला मला दोन दिवस उशीर का झाला का मी पिक्चर बघितला नाही. मी पूर्ण दौऱ्यात होतो 7-8 दिवस. जेव्हा माझ्या रिपोर्ट आला म्हणजे फारच गंभीर वाटायला लागलंय. म्हणून आज ती अचानक ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. बांधल परिवार जे बांधल आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी काही जे विधान आहेत पिक्चर मध्ये डायलॉग आहेत ते वाचून दाखवले होते. तसं अक्षर त्यांनी इतिहासाचे जे पुरावे आहेत दिले होते. त्यानंतर सुद्धा हा चित्रपट रिलीज झाला आणि सगळ्या गोष्टी झाल्या. मग आता याच्यावरती बंधनं कशी घालायची काय कसं? म्हणून मी म्हणतो आता हे ऑलरेडी रिलीज झालंय. मला माहित आहे लिगली कायदेशीर आपल्या काय करताय. पण उद्या कुठचे पिक्चर अशी निघाले तर मी माझी भूमिका काय असणार आहे, मी कसा आरोप येणार, मी काय म्हणून पुढे जाणार हे तुम्ही स्पष्ट समजली. डायलॉग करणार आहात की करणार नाही? जे प्रोड्युसर्स आहेत, सिनेमा मेकर्स आहेत, जसं सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आणखी एक एक्सक्यूज दिला जातो की जर हे सिनेमे पटत नसतील तर जे तुमचं जे म्हणणं आहे त्या बाजूचे सिनेमे काढा. ही दडपशाही कशासाठी? असा आणखी एक पुन्हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. तर तुम्ही मुळात जे सिनेमे काढतात यांच्याशी बोलणार आहात का? ज्यांनी 7 सिनेमा डिक्लेअर केले ते दीपल नांदेकर असतील. काय बोलायची गरज नाही. माझी प्रेस कॉन्फरन्स 100% ऐकत असणार आहे. त्यांनी बघावं आणि नाही व्यवस्थित केलं तर मग आम्ही आमची लाईन ठरवलेली काय करायचंय. हा चांगला केलं ना. हेच संभाजीराजे छत्रपती हाच संभाजी छत्रपती जाऊन त्यांना शाबासकी दिली. आता शिवाजी महाराजांच्यावर आणि माळ्यांच्यावर पिक्चर काढणं हे कौतुकास्पद आहे. आपल्याला काय जे राजस्थानमध्ये ड्रामॅटायझेशन करतात तसं काही करायचं नाहीये. म्हणून जर चांगला पिक्चर काढत असेल किंवा त्यांना माझी मदत लागत असेल, आमच्या इतिहासकारांची मदत लागत असेल, त्यांना सगळ्यांनी जोडू.